तो 9 बजे निकलने वाला, 11 बजे तुम लोग नहीं इधर ही। ओके बॉस। मूर्त्या वगैरे आहेत गाईस, बघू शकता। आता हिने 2 माळा घेतल्या आहेत, 1 30 वाली। नमस्कार मित्रांनो, असता आहे ना तासालाच पाहिजे, तर तुमचा आवडता चॅनल हरिराव ब्लॉग्स घेऊन आलो आज नवीन ब्लॉग म्हणजे इस्कॉन टेम्पलचा। तर इस्कॉन टेम्पल मुंबईमध्ये खूप आहे, तर आम्ही चाललो आहे अंधेरी जूला। तर मी, सरिता आणि लक्ष्मी असणार आहे, आम्ही तिघं निघालो आहे बोरिवली स्टेशनवरून। तर पुढे पुढे आम्ही कसं जातो तुम्ही पाहत राहा आम्हाला, आणि व्हिडिओला कनेक्ट राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि कमेंटमध्ये हरे राम हरे कृष्ण टाकायला विसरू नका, कमेंट बॉक्स पूर्ण भरून टाका। चला बाय, आता मी निघतो आहे घरून, तयार वगैरे झालेलो आहे पूर्ण, आता मी डायरेक्ट बोलून जातो आणि त्या लोकांना भेटतो। व्हिडिओला कनेक्ट राहा, बाय। आणि 21 तारखे संडे, दर संडेप्रमाणे चाललो सोहळा, साईबाबांचं दर्शन घेऊन माझं मंदिर आहे, मी चाललो इथला। तर बोरिवली आलो मी, तिकीट काढतो मग तुम्हाला भेटतो। तर बघा, तिकीट्स पण काढले आहे इथनंच, म्हणजे त्या लोकांना अजून काही आले नाही, 15-20 मिनटं झाली। तर किती वाजले बघूया, 10 वाजले, 9:30 बोलली निघते, 10 वाजले, बघूया आता कुठे पोचले। 10:15 झाले आहेत, भैया अजून आले नाहीत, 9:30 9:15 कॉल करतो आहे, निकल रे करते कधीपासून, अजून निघाले नाहीत। तर सांगितलं तर 15 मिनटात निघाल्याचा कॉल नाही आला, डायरेक्ट मी घरी जाणार, मला त्याला ना करा आल्यावर बघा, असं छापतो आता तुम्ही बघत राहा। कॉल आला आता बहिणीचा, 3 नंबरची इथे भेट, 10-15 मिनटं देते आहे, बघा अजून परत छापील बघा आता कसं मी येते बोलते कधीपासून। तर शेवटी आली आहे, तिथे मागे इंडसइंड बँक दिसत असेल तुम्हाला, तिकडे इथे बसलो आहे। तो पागल 11 बजे ते फुकट का तुम्ही कितने बजे बोला था निकलने को? मैं तो रेडी थी। क्या तो रेडी थी? रहा है क्या? 9 बजे निकलने वाला, 11 बजे तुम लोग नहीं इधर ही। ओके बॉस। ये तो सिद्धू भी बोला बाद में मैं नहीं आ रहा हूँ, तो मैं घर पे ही जाने वाला था। वो किधर गई? आम्ही आता अंधेरीला उतरलो आहे, बघू शकता। तर इथनं आम्ही निघालो, त्या दोघी पण भेटल्या, त्या ब्रिजने आम्ही डायरेक्ट बस पकडतो आणि जातो। ईस्टला उतरून समोर मॅकडीला राईट मारून स्ट्रेट बस स्टॉप आहे, 627 आणि 203, तर आम्ही 203 गेलो। हम सेवा रिएलिटीच्या समोर बस स्टॉप आहे, आरोग्य निधी करून एक हॉस्पिटल आहे, त्या समोर एक गल्ली जाते बघा, इथून जायचं आहे। भक्तीसागर हॉटेलला राईट जाऊन स्ट्रेट जायचं, आम्ही पोहोचलो आहे गेट जवळ, आलो आहे हे बघू शकता। आज चाललो, आता चेकिंग वगैरे केली, आतमध्ये आलो आम्ही, खूप भारी वाटतंय। आता माझा माईक वगैरे लावून आम्ही जातो आतमध्ये, इथून एंट्री आहे, इथे आम्ही चपला काढल्या आणि हातपाय धुवायला, हातपाय धुतो। चला आता निघालो आम्ही आतमध्ये। त्रेतायुगमधली लढाई आहे राम लक्ष्मण यांची, आणि मागे हनुमान आहेत। हा विष्णू भगवानचा नरसिंह अवतार आहे, आणि बाजूला प्रल्हाद पण दिसत आहेत। हे द्वारपा युगातलं आहे, अर्जुनला गीतेचं महत्त्व सांगताना पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे, पाण्यामधून कसं घेऊन गेलेली, एकदा येऊन नक्की वाचा।
हे त्यांची लहानपणीची स्टोरी आहेत. इथं येऊन नक्की वाचा, तुम्ही लहानपणी काय काय मस्तीखोरपणा केला ते सर्व दिलं. कालियानाच्या डोक्यावर कशी नाचली आणि धेनुकाला कसं मारलं हे सुद्धा आहे. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचललेली कहाणी तशी राधा कृष्णाची कहाणी होती, तसेच 16,100 राणांना वाचवण्याची सुद्धा कहाणी होती. जसं कंस मामाच्या हत्येची कहाणी, तसंच कृष्ण आणि अर्जुनच्या मित्रतेची कहाणी. जसं महाभारतामध्ये अर्जुनला सूचना देताना कृष्ण होता, तसंच द्रौपदीचं वस्त्रहरण वाचवणारा सुद्धा कृष्णच होता. द्वारपा युगात भगवान कृष्णाने काळ थांबून अर्जुनला अखंड रूप दाखवून दर्शन दिलं महाभारत चालू असताना, ते हे दृश्य. इश्यू काय आहे, आपली जे दोन्ही खाणं घेत नाही, बँड केलं आहे. नॉर्मल जेवढं भेटतं तेवढं मी ट्राय करतोय. हे आपले पंढरपूरचे कैवारी म्हणजे विठू माऊली. ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिगुणी अवतार म्हणजे दत्तगुरु. गुरु वेदव्यास सोबत आपले लाडके बाप्पा आहेत महाभारत लिहित असताना. हे विष्णू भगवान आहेत आराम करत असतानाचे दृश्य. त्रेता युगातले दृश्य आहे समुद्र मंथनातले बीज प्राशन करताना. सर्व गोपिकांसोबत डान्स करतानाचे दृश्य. इथे कृष्ण कथेंची पुस्तकं सुद्धा भेटतील. बसलोय आम्ही इथे, लांबून घेऊन दाखवतो कसं वाटतं जरा. गादी आहे त्यांच्या गुरूंची. इथून एक्झिटला जाताना खूप साऱ्या गोष्टी भेटतात, पण खूप भारी भारी आहेत. कोई भी ले लेना, उसमें क्या है. हाँ बस हो गया ना, एक अकेले नहीं ले रही क्या. डिस्काउंट लेना कुछ तो. अभी कितने वाले ले रही है. और ले ले फटाफट. तो मूर्तियाँ वगैरह है गाइस बघू शकता. आता इन्हें दोन माळा घेतल्या आहेत, एक 30-वाली 20-वाली. हा कर ना छेले फटाफट. चलो दर्शन घेऊन झाला आमचा, अभी काय खायंगे. अरे वा, मुलगी शिकली प्रगती झाली. कोणाला झाली. प्रसाद घेऊ फटाफट. चलो खाऊ मस्त पैकी.
अजून एक प्रसाद खाणारी चौथ्यांदा चालली प्रसाद खायला. तिसरी बार का पटापट का जावे पुरा मूवी जाण्याची आहे. पुरा पुरा ए बच गया आधा पुरा डाग. एक दो तीन. हा एक नंबर. अभी लग रही तो दहीसर की. मी आता इथनं निघतो. समोर दुसरं मंदिर आहे तर तिकडे आम्ही जातो. आता चपला वगैरे आमच्या घालतो. तिथे आम्ही चपला शोधतो. आम्ही फटाफट निघतो. तर आता आम्ही या मंदिरातनं एक्झिट घेतो. आम्ही दुसऱ्या मंदिरात जातो. चला आम्ही या इस्कॉन मंदिराचा ब्लॉग इथेच थांबवतो. आणि दुसऱ्या मंदिराचं मुक्तेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही आता नवीन ब्लॉग बनवणार आहे. पण पार्ट टू आहे. दोन्ही बघा. पहिला पार्ट वन हा इस्कॉनचा आणि पार्ट टू मुक्तेश्वर देवालयाचा आहे. तर मी इस्कॉनचा ब्लॉग इथेच थांबवतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.